तुम्ही उद्या दोघं जाणार नाही, मी तुमच्या बरोबर असणार, मी तुमच्या बरोबर उद्या येणार, मग त्या वेळेला मी 35 ते 40 वर्षाचा असेल, तुमच्यासाठी येईन आणि तुमच्यासाठी सगळं मला जे काय करता येईल ते करणार. झालं. त्या म्हणाल्या, ताई आता एवढ्या कृष्णाने वचन दिलंय तर मी आता पुढचं काही बोलतच नाही, उद्या निघताना तुम्हाला एक फोन करणार होते, आता करत नाही, कारण कृष्णाने एवढं सांगितल्यानंतर परत फोन करण्याची गरज नाही. ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेले, बॉम्बे नाही लीलावतीमध्ये गेले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये वगैरे जातो त्या प्रत्येकाच्या मनाची कंडिशन कशी असते. मन अगदी विधाबंध स्थिती झालेली असते. श्रीकृष्ण त्या म्हणाल्या, माझ्या मिस्टरना तपासायला आत नेलं आणि मी तिथे बसले. ओम नमो भगवते वासुदेवाय, कृष्णा ये रे, कृष्णा ये रे हे करत बसले. आणि इतक्यात एक बरोबर 35 ते 40 वर्षाचे ग्रस्त आले आणि म्हणाले, अहो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतो. त्या बोलल्या, ह्या आधी कोणत्या मनस्थिती आणि तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. आणि त्याही पेक्षा हा विचार करा, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलेला माणूस कोणा आपल्यासाठी जर गेला असेल तर तो दुसऱ्यांच्या तुम्हाला कुठे पाहिल्यासारखं वाटतं ही चौकशी करायला थांबणं शक्य नाही. आणि तरी थांबले. आणि कशाला आलात तुम्ही इथे? तर त्यांनी सांगितलं, असं असं माझ्या मिस्टरनं तिकडे हात तपासायला नेलेला आहे. हो काय, मग तुम्ही बसा इथे, काय काळजी करू नका, मी जाऊन बघून येतो. आत गेले, बाहेर आले आणि यांना सांगितलं, तुम्हाला उद्या मी परवाच्या दिवसाची अपॉइंटमेंट घेऊन दिलेली आहे. तरी त्या बोलल्या, मला आमच्या डॉक्टरची की ज्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला 1-2 महिने लागतात ती तुम्हाला. त्या वेळेला त्यांनी मला आकडा सांगितला होता, पण कृष्णाला कोणाचं काय आकडा सांगितलेला आवडत नाही म्हणून सांगत नाही. पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, ओपन हार्ट सर्जरी केलेलं होतं. त्यांनी जी रक्कम सांगितली होती त्याची निम्मी रक्कम तुम्ही मला एवढीच रक्कम द्यावं असं सांगितलं. आणि तेवढी रक्कम दिली आणि त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा म्हणाल्या, ताई अहो काय सांगू तुम्हाला, कितीने करून तरी दिली. कृष्ण येऊन मला विचारलं, तुम्ही तुम्हाला कसं पाहिल्यासारखं वाटतं, सरी म्हणजे डोक्यात नाही. मी त्यांना विचारलं पण नाही, तुम्ही कोण ते विचारलंच नाही. पण जेव्हा हे सर्व झालं आणि निम्मी रक्कम तिथे भरून बाहेर पडलो तेव्हा माझे मिस्टर म्हणाले, अग कृष्ण बोलावताना मी येतो आणि तो काय, त्याशिवाय हे घडू शकणारच नाही. आणि मग त्या बदलापूरला येऊन ज्या वेळेला अंबरनाथचं सेंटर झालं त्यावेळेला त्या मी उभं राहून हा स्वतः अनुभव सांगितला की हे असं असं घडलं. आणि आजच्या काळाला आपल्याला आपल्या सर्वसाधारण लोकांना त्याच्याशिवाय वाली नाही. तो जे काय करेल तेच आपल्या चांगल्यासाठी करणार, तो जो काय रचेल ते आपल्यासाठी आणि तेच आपल्यासाठी करण्यासाठी उभारण्यासाठी त्याला आपल्या ह्या सर्वांच्या सामुदायिक प्रार्थनेची अत्यंत गरज असते. आणि म्हणून प्रत्येक वेळेला सांगतो की सामुदायिक सेंटर काय, सामुदायिक प्रार्थना करा. व्यक्तिगत प्रार्थनेपेक्षा सामुदायिक प्रार्थनेची आजच्या काळाची अत्यंत गरज आहे. आणि ती गरज ह्या रूपाने पूर्वा म्हणजे मी तुमच्या सगळ्यांच्यासाठी त्या सामुदायिक प्रार्थनेच्या त्या बलावर उभा राहू शकतो. आणि हे आपल्या जवळपास असणाऱ्या लोकांपेक्षा लांब राहणाऱ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. फायदा होतो याचा अर्थ त्याच फक्त ही एकच भूमिका असते, श्रीकृष्णा तूच माझ्यासाठी धावली. आता थोडे दिवसापूर्वीची गोष्ट, भगवान श्रीकृष्णाचे एक भक्त सांगत आले, ताई मुलगा माझा अगदी वैतागलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे उदाहरण देण्याचे देते एवढ्याच करतात की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांना येणारा लोकांनी सांगितलेले अनुभव हे 100 आणि आपल्या स्वतःला आलेला एकच अनुभव हा त्या बरोबरीने असतो. आणि म्हणून या अनुभवांची आपल्याला गरज का वाटते तर त्यामुळे आपल्याला अशी खात्री पटते.
भगवान श्री कृष्ण आपल्यासाठी दावत येणारच. आणि ते जेव्हा आले तर त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेला गेलेला आहे, त्या कृष्णांचा इथे इकडे नाही, तो आता गाडी घेणार ना, त्याच्यासाठी मला बसायचंय त्या गाडी, म्हणून हा फोटो घे, हे तुळशीचं पान घे, हे जे काय दिलं सगळं. आणि सांगितलं की हे तू जा आणि तिथे मी गाडी सकाळी. आज सकाळी त्या मुलाचा फोन, आणि ही मुलं म्हणजे 18-20 वर्षाची असतात, पण त्यांना हा जो काय श्रीकृष्णाचा अनुभव आणि श्रीकृष्णावरची श्रद्धा त्यांची काम करत असते. वडिलांच्याकडे फोटो दिला हे त्याला काही माहिती नाही, त्यावेळेला काही चालत नव्हतं. आणि आज त्याचा फोन आला, ताई मला ऑफिस मधून कळवलेलं आहे 30 तारखेच्या तू गाडी घे, तर मी नवीन घेऊ का जुनी घेऊ. कृष्ण म्हणला मी बाबा जुन्या गाडीत बसत नव्हतो, नवीन गाडी, त्या गाडीचा रंग कसा असावा. पण तो बोलला ते गाडी कालच बघून आलो, अशी सगळी गाडी आकाशी रंग निळसर रंगाचा. आणि त्या नावं घेऊन सांगितली, मी त्या बाबतीत इतकी अज्ञानी आहे, मला त्याची नावं घेऊन लक्षात राहत नाही. त्या सांगितलं मी तुझ्या गाडीत बसायली 30 तारखेला गाडी लिहिले आणि बसायला येईल. अनेक वेळा भगवान श्री कृष्ण जेव्हा त्या गाडीत बसतात तेव्हा त्या मुलांच्या श्रद्धा टिकवण्यासाठी हे महाराज पण आपली पावलं तिथे उमटवतात. आणि आपली पावलं ज्या वेळेला उमटतात, त्या मुलांना जेव्हा ती दिसतात, त्यावेळेला त्यांची खात्री पटते की कृष्ण माझ्या गाडीत बसायला आलेला आहे. अशा एक का दोन घटना घडल्या, घडत नाही, सतत या चालू असतात. आणि ते इतक्या लांब राहत असल्यामुळे त्यांना हाच एक काय तो आधार असतो. श्री कृष्णांनी सांगितलं तू काय काळजी करू नको, मी आहे तुझ्या बरोबर. ह्या एकाच शब्दावर, ह्या एकाच वाक्यावर, ह्या एकाच याच्यावर ते पूर्ण श्रद्धा ठेवून असतात. आणि ती त्यांची श्रद्धा इतकी काम करत असते की त्या वेळेला त्यांचं हृदय भरून आलं तर त्यात काही फारस नवल नाही. पण त्याच बरोबर ही श्रद्धा त्या वेळेपुरती न ठेवणं आणि ती पक्की टिकवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. श्रद्धा टिकवणं आणि टिकून ठेवणं. कृष्णाला एकाने प्रश्न विचारला, कृष्णा अरे तू म्हणतोस माझ्या इच्छेप्रमाणे सगळं घडतं, पण म्हणाला अगदी बरोबर आहे, माझ्या इच्छेशिवाय एक पानही आलंच नाही. हीच तर कसोटी. मी तुमच्यासाठी अनेक वेळा धावून आल्यानंतर एकदा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागला नाही तर मला तसं करता येणार नाही, ते तुम्ही वागता, त्यामुळे मी तुमच्यासाठी येऊ शकत नाही. आणि मग तुम्ही म्हणता कृष्ण आला कसा नाही धावून, मी आलो नाही असं कधी होणार नाही. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली म्हणजे मी तुमच्यासाठी पावलो पावली धावत येणार, आणि जो येणार तो पूर्ण तुमच्यासाठी येणार, त्यात शंकाही वाटू नका. पण ते करत असताना तुम्हाला कोणतंही काहीही बंधन नाही खाण्यापिण्याचं, नाही आंघोळीचं. तुमचं आणि माझं हृदय एक असलं पाहिजे. त्या हृदयापासून तुम्ही जी मला हात मारणार ती हात माझ्या